मित्रांनो नमस्कार मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासंदर्भात माहिती घेणार आहोत त्यामध्ये नाविन्यपूर्ण उपकरण कसे बनवावे उपकरण तयार करत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे आणि या संदर्भात वेगवेगळ्या आयडिया याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत विद्यार्थ्यांचे नॉमिनेशन करत असताना काही महत्वाचे मुद्दे आपण लक्षात घेणार आहोत त्याविषयी पहिल्यांदा बघूयात माहिती ऑनलाईन भरण्याची जी मुदत आहे ती आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस ज्यावेळेला हे नॉमिनेशन करतो त्यावेळेला महत्वाच्या गोष्टी आपल्याला अपलोड करण्यासाठी लागणार आहेत त्या म्हणजे विद्यार्थ्यांचे रायटिंग म्हणजे विद्यार्थ्यांची स्वतःची माहिती आणि त्यानंतर सिनॉप्सिस त्याबरोबर जे उपकरण तयार केलेलं असेल त्याचा व्हिडिओ त्यानंतर ऑडिओ आणि उपकरणाचे चार फोटो याप्रमाणे ही माहिती उपलब्ध असणं आवश्यक आहे माहिती अपलोड करण्यासाठी ज्या ज्या पायऱ्या आहेत त्याविषयी आपण बघूयात ज्यावेळेला आपण विद्यार्थ्यांचं नामांकन करतो त्यावेळेला हे एक तर आपण कॉम्प्युटर लॅपटॉपवरून करू शकतो किंवा आपल्या स्मार्टफोनमधून सुद्धा करू शकतो जर आपण हे काम मोबाईलवरून करणार असेल तर आपल्याला एक ॲप अप आपल्याला घ्यावं लागणार आहे ते म्हणजे मानक कॉम्पिटिशन ॲप वरती हे ॲप उपलब्ध आहे हे पहिल्यांदा ॲप डाउनलोड करून घ्यायचं त्यानंतर हे ॲप जे आहे ते इन्स्टॉल करायचं आणि इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्सेस विचारले जातील तर जे ऑडिओ असेल किंवा कॅमेऱ्याबद्दल असतील तर ते सर्व ॲक्सेस अलाऊ करायचे आहेत आणि त्यानंतर साइन इन करणं अपेक्षित आहे आणि साईन इन केल्यानंतर आपल्याला प्रेफरन्स नंबर मिळवावा लागतो आणि यानंतर आता सांगितल्याप्रमाणे इथे एक पॉईंट मी लिहिला होता की उपकरणाचे जे फोटो आहेत ते वेगवेगळ्या चार कोणातून आपण काढायचे आहेत आणि त्या आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत त्यानंतर आपण पॉइंट पाहणार kind of आहोत व्हॉट काइंड ऑफ सबमिशन्स विल नॉट बी एनकरेज आपण उपकरणं बनवतो विद्यार्थी वेगवेगळ्या आयडिया आणतात त्याप्रमाणे बनवली जातात परंतु काही महत्वाचे मुद्दे आपण लक्षात घ्यायला पाहिजेत की काही वेळेला त्याच त्याचपणा टाळण्यासाठी म्हणजे ठराविक आयडियांवरतीच उपकरणं बनवली जातात तर कोणत्या अशा आयडिया आहेत की ज्या रिपीट झाल्यानंतर त्याला आपल्याला प्रोत्साहन मिळत नाही त्यांचा आपण आधी विचार करूयात आणि नंतर मग वेगवेगळ्या आयडिया आपल्याला कोणत्या वापरता येतील याविषयी बघूयात कोणत्या आयडियांना प्रोत्साहन दिलं जात नाही त्यामध्ये कॉमन आयडियाज त्यानंतर कन्सेप्ट टेक्स्टबुक्स आणि ऑदर्स म्हणजे ज्या कॉमन आयडिया आपण पाहतो हो, नेहमीच्या प्रदर्शनामध्ये तर या नसाव्यात त्याशिवाय टेक्स्टबुकमधील जर कन्सेप्ट असतील तर, तर शक्यतो ते पण टाळावेत आणि यासारखे मुद्दे उपकरण तयार करत असताना पण अवॉइड केले पाहिजेत हायड्रल है। पॉवर प्रोजेक्ट्स त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग याच्या संदर्भातली उपकरणं करणं टाळावं त्यानंतर वॉटर लेवल इंडिकेटर बऱ्याच वेळेला पाण्याच्या समस्येच्या संदर्भात वॉटर लेवल इंडिकेटर बनवले जातात परंतु ही आयडिया खूप रिपीट होतीये त्यामुळे ती टाळली पाहिजे त्यानंतर हायड्रॉलिक लिफ्ट त्याचबरोबर बायोजिओ केमिकल सायकल आपल्या टेक्स्टबुकमधील हा महत्वाचा कन्सेप्ट आहे पण तरी सुद्धा हा बऱ्याच वेळा रिपीट होतो त्यामुळे हे टाळलं पाहिजे त्यानंतर अलार्म्स यामध्ये बर्गलार अलार्म किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी अलार्म्सचे उपकरण बनवतात तर त्यालाही प्रोत्साहन मिळत नाही त्यानंतर युजिंग इलेक्ट्रिसिटी और एनर्जी जनरेशन वर्मी कॉम्पोस्ट वर्मी वॉश या प्रकारचे जे उपकरणं आहेत हे बनवणं टाळलं पाहिजे लेटर बॉक्स फार्म अर्थक्वेक इलेक्ट्रिसिटी जनरेशन थ्रू द टर्बाइन्स ऑर द वेस्ट बॅटरीज ऑर डंग ऑर द ट्रान्सपोर्ट ऑर द वेव्ह म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे विद्युत निर्मितीची काही उपकरणं केली जातात तर नेहमीची जी उपकरणं आहेत ते टाळली पाहिजेत त्यानंतर टर्बाईन्स टू जनरेट इलेक्ट्रिसिटी टर्बाईनचा उपयोग करून इलेक्ट्रिसिटी निर्माण करणं मॉडेल ऑन द ह्युमन बॉडी पार्ट्स शरीराचे मानवी शरीराचे वेगवेगळे भाग दाखवणारे जे काही उपकरण केलं जातं होल्कॅनिक इरप्शन डेमो तर या प्रकारची उपकरणं ही टाळली पाहिजेत कारण त्याच त्याच आयडिया रिपीट होत आहेत जर हे मुद्दे आपण लक्षात घेतले तर आपण नक्कीच वेगळ्या पद्धतीचे इनोव्हेटिव्ह उपकरण बनवू शकतो त्यानंतर शॉर्ट लिस्टिंग ऑफ आयडियाज ऑर द इनोव्हेशन आपण ज्यावेळेला वेळेला एखादी आयडिया मांडतो त्यावेळेला आपला दृष्टिकोन नेमका कसा असला पाहिजे किंवा नेमकी विचारसरणी आपण काय ठेवलं पाहिजे याविषयी बघूया तर जो अप्रोच आहे प्रॅक्टिकल किंवा सायंटिफिक असावा व्यवहारिक किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही उपकरणं बनवली जायला पाहिजे शुड मी बेस्ड ऑन द करंट नॉलेज ऑफ सायन्स अँड शुड नॉट बी हायपोथेटिकल शुड बी इम्प्लिमेंटेबल म्हणजे बऱ्याच वेळेला आपण कल्पनेतून एखाद्या उपकरणाची आयडिया मांडतो पण ते केवळ काल्पनिक नसावं तर प्रत्यक्षात ते उपयोगात आणता आलं पाहिजे व्यवहारिक असलं पाहिजे त्यानंतर डिग्री ऑफ नॉवेल्टी म्हणजे उपकरणाची नाविन्यता किती आहे ते नाविन्यपूर्ण आहे का हे खूप महत्वाचं आहे इज द एनिथिंग न्यू इन इन द आयडिया ज्या आयडियामधून हे उपकरण बनवलेलं आहे ते खरंच नवीन आहे का हे पाहायला पाहिजे इफ एस हाऊ मच इज इट डिफरंट अँड व्हॉट ॲडव्हानेज विल इट ब्रिंग म्हणजे ही आयडिया वापरल्यामुळं त्यात नेमका वेगळेपणा किती आहे आणि त्याचा कितपत फायदा होऊ शकतो याचा नक्की विचार करायला पाहिजे त्यानंतर सॉल्विंग एक्झिस्टिंग प्रॉब्लेम म्हणजे विद्यमान समस्य है। मदे है। समस्या सोडवण्यासाठी ते कितपत उपयुक्त आहे प आपल्याला ज्यावेळेला हे प्रदर्शनामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यावेळेला विद्यार्थ्यांच्याकडून आपल्याला काही आयडिया किंवा कल्पना ज्या आहेत त्या मिळवायच्या आहेत त्या कशा मिळवायला पाहिजेत याविषयी आपण पुढं पाहणार आहोत तर ज्या दैनंदिन जीवनातील समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी हे कितपत उपयुक्त आहे हा विचार आपण करायला पाहिजे डज द प्रोजेक्ट ऑर ॲड्रेस एनी कॉमन प्रॉब्लेम फॉर विच नो सोल्युशन इज अवेलेबल ऑर इफ अवेलेबल इज इट सब ऑप्टिमल म्हणजे समस्या सोडवण्यासाठी किंवा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे उपकरण कितपत फायदेशीर आहे किंवा उपलब्ध आजपर्यंत आहे का हे पाहायला पाहिजे त्यानंतर नेक्स्ट आपल्याला सांगता येईल सोशल ऍप्लिकेबिलिटी और युजफुलनेस सामाजिक उपयोगिता या उपकरणाची कितपत आहे हाऊ इज द आयडिया रिलेटेड टू द सोशल जेंडर एन्व्हायरमेंटल कॉन्स्टेक्स्ट एक्सेट्रा म्हणजे बनवलेले जे, जे उपकरण आहे हे सामाजिक दृष्टिकोनातून किंवा मेल फिमेल कि या अर्थानं किंवा ज्याला आपण पुरुष आणि स्त्रियांसाठी काही उपयुक्त आहे का वयस्कर लोकांसाठी उपयुक्त आहे का पर्यावरणाच्या दृष्टीने ते कितपत पूरक आहे या मुद्द्यांचा आपण विचार करायला पाहिजे इट ऍड्रेस इश्यूज ऑफ द अंडर प्रिव्हिलेजड ऑर फिजिकली चॅलेंज काही वेळेला उपकरणं ही दिव्यांग लोकांसाठी बनवले जातात तर त्याचा नक्की विचार केला पाहिजे रेड्युसेस द ड्रिडर्जी फॉर द वुमन मेकॅनिक्स फार्मर्स आर्टिशियन्स एक्सेट्रा म्हणजे उपकरणं जी बनवली जात आहेत त्याचा फायदा वेगवेगळ्या गटातील लोकांना व्हावा विशेषतः स्त्रियांसाठी किंवा जे कामगार असतील त्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी किंवा काही कलाकार मंडळी असते तर त्यांच्यासाठी सुद्धा हे उपकरण उपयोगी आहे का याचा नक्की विचार केला पाहिजे इज इट एन्व्हायरमेंट फ्रेंडली आणि सगळ्यात महत्वाचं तयार केलेले उपकरण हे पर्यावरणास पूरक आहे का याचा नक्की आपण विचार करावा कॉस्ट इफेक्टिव्हनेस आणखीन एक मुद्दा यामध्ये आपण विचारत घ्यायला पाहिजे तो म्हणजे खर्च प्रभावीता उपकरण हे कितपत खर्चिक आहे तर ते कमी खर्चामध्ये बनवलेलं असावं डज द प्रोजेक्ट रिड्युसेस कॉस्ट ऑफ एन ऑपरेशन टाइम विदाउट एनी अॅक्युरेसी लॉस हेल्थ ऑर द फायनान्शियल एनवायरमेंट कन्सर्न प म्हणजे नुसता खर्च कमी असून उपयोग नाहीये तर उपकरण हे कमी खर्चामध्ये वापरण्यासाठी सुलभ विदाऊट एनी ॲक्युरेसी लॉस म्हणजे त्या उपकरणामध्ये कामाची गुणवत्ता कमी व्हायला नाही पाहिजे त्यानंतर शारीरिक दृष्टीनं किंवा आर्थिक दृष्टीनं किंवा पर्यावरणासाठी ते पूरक असलं पाहिजे नेक्स्ट आपल्याला सांगता येईल स्कोप ऑफ डिफ्युजन म्हणजे व्याप्ती किंवा प्रसार बनवलेलं उपकरण एका व्यक्तीपुरते मर्यादित आहे का विशिष्ट एका समस्येपुरतं आहे का ते खूप मोठ्या प्रमाणावरती आपण वापरू शकतो हा पण मुद्दा आपण विचारात घ्यायला पाहिजे सोशल ऑर द कमर्शियल म्हणजे सामाजिक किंवा आर्थिक दृष्टिकोनातून विचार वेदर द प्रोजेक्ट कॅन बी पुट टू द प्रॅक्टिकल यूज खरं प्रयोगात्मक किंवा आपण वापरामध्ये उपकरण आणू शकतो का स्केल मे बी लार्ज ऑर स्मॉल डज नॉट मॅटर छोट्या मोठ्या प्रमाणावर वापरत असे नका परंतु प्रत्यक्षात ते वापरण्या योग्य किंवा त्या वापरण्यासाठी पात्र आहे का याचा विचार आपण करायला पाहिजे त्यानंतर युजर फ्रेंडलीनेस वापरण्यास सोपे बनवलेलं उपकरण जर असेल एखादं साधन असेल तर ते वापरायला सोपं असलं पाहिजे हाताळण्यासाठी सोपं असलं पाहिजे इज द प्रोजेक्ट युजर फ्रेंडली ऑर नॉट म्हणजे वापरायला सुलभ आहे का वॉट विल द यूज ऑफ अ ग्रेट आयडिया या आयडियाचा कितपत फायदा होतो इफ इट कॅन नॉट बी युज बाय द पीपल फॉर ऑर इम्प्लिमेंटेड म्हणजे ज्या व्यक्तींसाठी किंवा ज्या ज्या समस्येसाठी आपण उपकरण बनवलेलं आहे ती सोडवण्यासाठी याचा कितपत फायदा होतो याचा नक्की विचार केला पाहिजे आणि आणखीन एक मुद्दा आपल्याला सांगता येईल रिलेव्हन्स इन करंट गव्हर्नमेंट स्कीम्स ज्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात त्याच्या अनुषंगानं हे कितपत उपकरण बनवलेलं आहे हे पाहायला पाहिजे आपल्याला त्याबद्दल सांगता येईल पहा डज द प्रोजेक्ट अलाइन टू एनी ऑफ द करंट गव्हर्नमेंट स्कीम्स सध्याच्या शासनाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत तर त्यानुसार हे आहे का त्यामध्ये बघा स्कीम्स लाईक स्वच्छ भारत और स्टार्टअप इंडिया डिजिटल इंडिया याप्रमाणे आपण याबद्दल ऐकलं असेल तर या मोठ्या अशा विषयांच्या अंतर्गत आपल्या उपकरणाचा समावेश व्हायला पाहिजे किंवा होणं अपेक्षित आहे आपल्या शाळेमधून आपण ज्या वेळेला उपकरणांची निवड करणार आहे किंवा विद्यार्थ्यांचं नॉमिनेशन करतो तर त्याची सुरुवात आपण या पद्धतीने करू शकतो पहा कंडक्ट एन आयडिया कॉम्पिटिशन म्हणजे आपल्याला आयडिया कॉम्पिटिशन किंवा वेगवेगळ्या कल्पना ज्या आहेत त्याच्यासाठी स्पर्धा घेता येईल खर तर सध्या कोविडच्या दुष्प्रभावामुळे आपल्याला प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना बोलवून ही स्पर्धा घेणं शक्य नाहीये परंतु ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा विद्यार्थ्यांच्याकडून काही आयडिया मागून घेता येतील किंवा त्यांना उपकरणं बनवण्यासाठी आपल्याला उद्युक्त करता येईल म्हणजे आपल्या शाळेमध्ये काही विषय देऊन त्यानुसार विद्यार्थ्यांच्याकडून आपण असंही करू शकतो की विद्यार्थ्यांनाच म्हणता येईल की दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कोणकोणत्या समस्या येतात त्याची यादी आपण मागू शकतो त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही तुम्हाला काय करता येईल असं वाटतंय ते सांगा असं करता येईल आणि या पद्धतीने आपण आयडिया मागवू शकतो कंडक्ट एन आयडिया कॉम्पिटिशन म्हणजे ही आयडिया कॉम्पिटिशन जे आहे किंवा आयडियाच्या संदर्भात आपल्याला जी स्पर्धा घ्यायची आहे त्याचं नियोजन कसं करू शकतो याविषयी आपल्याला या, या पद्धतीनं सांगता येईल टू ऑर्गनाईज आयडिया कॉम्पिटिशन यू मे असेंबल देम इन अ ग्रुप अँड आस्क देम टू थिंक अबाउट एनी ऑर ऑल ऑफ द फॉलोइंग म्हणजे आयडिया कॉम्पिटिशन घेताना विद्यार्थ्यांना एकत्रित करून किंवा ग्रुपमध्ये किंवा आत्ताच्या सध्याच्या दृष्टीने सांगायचं झालं तर ऑनलाईन पद्धतीनं त्यांच्याकडून आपल्याला माहिती मागवता येईल आता माग ये। ही माहिती आपण कशी मागवू शकतो तर त्यासाठी पहा अँड आयडिया ऑफ अ मशीन ऑर अ गॅजेट एखाद्या बद्दल एखाद्या उपकरणाबद्दल विच इज नॉट अवेलेबल बट द स्टुडंट डिझायर टू हॅव अ सच अ मशीन ऑर अ गॅजेट मुलं त्यांच्या घरामध्ये किंवा सभोवतालच्या परिसरामध्ये काही उपकरणं पाहतात आणि त्यांना अशी एक आयडिया सुचत असते की मला असं वेगळं काहीतरी वाटतंय ती स्वतः बनवू शकत नाहीत किंवा आर्थिक दृष्टीनं ते खर्च पेलू शकत नाहीत पण ती त्यांच्या आयडिया आपल्याला नक्की पोहोचवू शकतील तर ह्या आयडिया मिळवणं हे आपलं खरं उद्दिष्ट आहे अँड आयडिया ऑफ अ इम्प्रुव्हमेंट इन एनी एक्झिस्टिंग ऑर अव्हेलेबल मशीन अ गॅझेट म्हणजे नवीन आयडिया मिळवणं किंवा काही वेळेला इम्प्रुव्हमेंट इन एनी अवेलेबल मशीन एखादं मशीन आपण वापरतोय पण त्यात काय दुरुस्ती आपण करू शकतो नाविन्य त्यात काय आणू शकतो त्या उपकरणामध्ये ह्या पण आयडिया आपण त्यांच्याकडे घेऊ शकतो सो दॅट इट बिकम्स मल्टीफंक्शनल इफिशियंट रिड्युसेस रिडर्जी एक्सेट्रा म्हणजे एकाच उपकरणाचा अनेक पद्धतीनं आपण उपयोग करू शकतो त्याची कार्यक्षमता वापरू शकतो असं विचार किंवा दृष्टिकोन ठेवून मुलांकडून आपण आयडिया मिळवू शकतो त्याशिवाय एनी आयडिया ऑर एन इन्व्हेन्शन दॅट कॅन सॉल्व्ह लोकल टेक्नॉलॉजिकल प्रॉब्लेम एखाद्या विशिष्ट भागातील काही जर टेक्नॉलॉजिकल तांत्रिक समस्या असेल तर त्याच्यावरती विद्यार्थ्यांना आपल्याला विचार करायला लावता येईल अ स्टुडंट मे बी सिंग एव्हरी डे अराउंड हर ऑर हिम म्हणजे विद्यार्थी ज्या परिसरात राहत आहेत ज्या ठिकाणी ते राहत आहेत त्यांच्या भोवताली कोणत्या समस्या आहेत त्यामध्ये तांत्रिक सुधारणा काय करता येईल या आयडिया आपण त्यांच्याकडनं मागू शकतो हे जे आपण मुद्दे बोलतोय तर याविषयी आपण पुढील स्लाइडमध्ये माहिती घेणार आहोत देन टू टू इन ऑफ पेपर सबमिट द टीचर्स म्हणजे मुलांच्या अशा आयडिया वेगवेगळ्या ज्या आयडिया आहेत त्या कागदावर लिहून शिक्षकांच्या कडे गोळा करून घेता येतील दीज कॅन बी फर्दर बाय द ऑर हेडमास्टर ऑफ द स्कूल म्हणजे नंतर हायर अथॉरिटीने त्या आयडिया चेक करून बघून त्यातील काही निवडक आयडिया आपण अवॉर्ड प्रदर्शनासाठी वापरू शकतो एनकरेज ऑब्झर्वेशन स्किल मुलांमध्ये निरीक्षण क्षमता वाढवणं किंवा विकसित करणं हा एक महत्वाचा उद्देश या इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनामध्ये आहे इथं काही फोटोग्राफ दिलेले आहेत आणि हे फोटोग्राफ आपण विद्यार्थ्यांनाही दाखवू शकतो आणि त्यांच्याकडून त्या समस्येबद्दल विचारणा करणं आणि त्यावरती काय मार्ग काढता येईल हे सांगता येईल या पहिल्या फोटोग्राफमध्ये आपल्याला दिसतंय ही व्यक्ती सुतार काम काहीतरी करत आहे त्यानंतर इथं दुसरा एक कामगार आहे की जो विटांची ज्ञान करतोय हातात दोन विटा डोक्यावर विटा आहे हे काम थोडस टीडीएस आहे त्यानंतर ही महिला कचरा गोळा करते तर हे गोळा करणं काम हायजेनिक दृष्ट्या आरोग्याच्या दृष्टीने खूप त्रासदायक आहे त्यानंतर ही व्यक्ती उंच झाडावर चढते वरती हि तर दिसतंय त्यानंतर ही महिला घरामध्ये काही उदबत्त्या तयार करण्यासारखा उद्योग करते तर या कामामध्ये रोजच्या कामामध्ये जे काठीण्य आहे किंवा अडचणी आहेत तर त्याच्यावर आपल्याला काही उपाय सुचसेल का, का। असं विद्यार्थ्यांना आपल्याला त्यांना प्रेरणा देण्यासाठी ही आयडिया आपण सांगू शकतो म्हणजे या फोटो पाहून तुम्हाला यातल्या समस्या काय आहेत हे आपण त्यांच्याशी करू शकतो सो द पीपल फ्रॉम द डिफरंट बॅकग्राऊंड इन द सिच्युएशन आपल्याला मुलांना सांगता येईल हे फोटो पहा वेगवेगळ्या बॅकग्राऊंड आणि या लोकांच्या समस्या सांगा ऑब्झर्व द प्रॉब्लेम फेस्ड कोणत्या अडचणी त्यांच्या समोर आहेत देन टू विथ अ कम्प्लीट सोल्युशन दॅट लीड टू ड्रेस डिफरंट सॉल्व्ह प्रॉब्लेम थोडस इथं टायपिंग प्रॉपर झालेलं नाहीये मग मुलांना या समस्या समजल्यानंतर त्या सोडवण्यासाठी काय करता येईल या यावरती विचार करायला आपल्याला लावायचा आहे गाईड स्टुडंट विथ अ टूल्स अँड मेथड्स टू फाइंड अ सोल्युशन विद्यार्थ्यांना आपण काही आयडिया वापरून या समस्या सोडवण्यासाठी मदत करू शकतो हे महत्वाचे पॉइंट आपण बघूयात कॅप्चर एव्हरी आयडिया म्हणजे एखादी आयडिया जे आहे ते पटकन त्यांना लक्षात आली पाहिजे कॅरियर कॅपचर टूल व्हेर एर यू गो टू द इन्स्टॅनिअसली नोट डाऊन दू अवॉइड लुझिंग दू गेट एक महत्वाचं आपण विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे की ज्या वेळेला ते जातात बाहेर इतरत्र किंवा काही गोष्टी पाहतात जर त्यांना एखाद्या आयडिया सुचली तर ताबडतोब ती कागदावर लिहून ठेवा हे त्यांना आपण सांगायला पाहिजे कारण का काळाच्या ओघात किंवा ते जेव्हा आपल्याला भेटतील त्यावेळेस ते, ते आयडिया विसरून जाण्याची शक्यता आहे क्रिएट अ मास्टर लिस्ट ऑफ अ प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांना आपण यादी करायला सांगू शकतो कलेक्ट द प्रॉब्लेम ऍट वन प्लेस अँड देम बेस्ड ऑन द रिक्वायर्ड क्रायटेरिया वेगवेगळ्या समस्या एकत्रित करणं त्याचं वर्गीकरण करणं हेल्प इन कम्पेअरिंग द पोटेन्शियल ऑफ प्रॉब्लेम्स वर्गीकरण करण्यामुळं समस्यांची समस्यांच्या बद्दल त्याच्यामध्ये असणार गांभीर्य किंवा अडचणी ज्या आहेत त्याबद्दल आपल्याला नेमकं समजू शकेल रिव्ह्यू युअर मास्टर लिस्ट ऑफ प्रॉब्लेम ज्या अडचणी किंवा समस्यांची यादी आपल्याकडे आहे हे परत परत पाहिजे रिव्ह्यू युआर मास्टर लिस्ट ऑफ प्रॉब्लेम्स एव्हरी नाव अँड द ऑपॉर्च्युनिटी यू हॅव म्हणजे मुलांच्या बाबतीत आपण हे सांगून त्यांच्यामध्ये ह्या निरीक्षण क्षमता वाढवायच्या आहेत टेक वन ऑर टू प्रॉब्लेम्स टू वर्क विथ म्हणजे त्यांनी समस्या पाहायच्या त्यांची यादी करायचे त्यातली एखादी समस्या निवडायचे आणि मग त्याच्यावरती काम करणं म्हणजे उपकरण किंवा त्या समस्येवरती उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायचे hmm. आहेत टेक ऍक्शन म्हणजे त्यावरती कृती करायची टेक ऍक्शन बेस्ड ऑन द प्रॉब्लेम चुझन टू प्रोव्हाइड एक एक अ सोल्युशन म्हणजे ही समस्या सोडवण्यासाठी आपण काय करू शकतो याच्यावरती विचार करायचा आहे गुड ऑब्झर्वेशन विल गिव अ हेड स्टार्ट इन कमिंग अप विथ अ सोल्युशन आणि जर बारकाईनं मुलांनी विचार केला तर नक्की त्यांच्या मनामध्ये काही आयडिया त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी सुचतील uh, विद्यार्थी ज्या वेळेला प्रदर्शनामध्ये सहभाग घेतात त्यावेळेला कोणत्या क्रायटेरियांचा विचार करून या विद्यार्थ्यांची निवड होते हे अतिशय महत्वाचे आहे इव्हॅल्युएशन जे आहे ते एन आय एफ मार्फत केलं जातं यामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांचा सहभाग विद्यार्थी उपकरण घेऊन किंवा आयडिया घेऊन सहभागी झाला पाहिजे या आयडियांमध्ये नाविन्यता असली पाहिजे समाज उपयोगिता असली पाहिजे स्पर्धात्मक त्याचा फायदा झाला पाहिजे हे उपकरण किंवा आयडिया जे आहे ते किफायतशीर खर्चामधील असली पाहिजे या आयडियाचा किंवा उपकरणाचा सहजपणे वापर करता आला पाहिजे याच्याशिवाय आणखीन काही वैशिष्ट्य आपण त्यामध्ये नमूद करू शकतो आपल्याला आणखी एक करता येईल पहा विद्यार्थ्यांच्याकडून आयडिया घेण्यासाठी आपल्या प्रशालेमध्ये किंवा शाळेमध्ये आयडिया बॉक्स ठेवता येईल की या बॉक्स बॉक्समध्ये विद्यार्थ्यांना ज्या सुचलेल्या आयडिया असतील त्या पेपर ज्या आहेत त्या लिहून नोंद करून त्याच्यामध्ये टाकतील आणि हा बॉक्स आपण ठरावी कालावधीनंतर उघडून त्या आयडिया वाचू शकतो आणि त्याच्यावरती विचार करू शकतो या आयडियाच्या संदर्भात काही आपण एक्झाम्पल्स आता पाहणार आहोत खर तर या आयडिया ज्या आहेत पूर्वीच्या प्रदर्शनामध्ये वापरलेल्या आहेत परंतु आपण यामध्ये काही आणखी मॉडिफिकेशन करू शकतो का किंवा याच पद्धतीने आपण हे ऍप्लिकेशन वेगळीकडे कुठं करू शकतो का यावरती विचार करायचा आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली होती पहा की ट्रॅव्हलिंग बॅग विथ अ फोल्डिंग सीट म्हणजे या विद्यार्थ्यांना जे बनवलेलं उपकरण आहे त्यामध्ये आपल्याला दिसत की रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडवर खूप गर्दी आहे प्रवाशांना बराच वेळ राहावं लागतं ताटकळत तर त्यासाठी जी ट्रॅव्हलिंग बॅग आहे त्याच्या बाजूला अटॅचमेंट असलेली अशी चेअर तयार केली की जेणेकरून जे उभारावं लागतंय ते काही कालावधीसाठी हो आपण याच्यावरती बसण्यासाठी उपयोग करू शकतो तर ही आयडिया जी आहे ते प्रॉब्लेम आणि त्याच्यावरती सुचलेली आयडिया या पद्धतीने आपण माहिती पाहतोय प्रॉब्लेम काय पहा लॅक ऑफ युनफ सिटिंग अरेंजमेंट ऍट रेल्वे स्टेशन बस स्टेशन अँड एअरपोर्ट्स रेल्वे स्टेशन बस वरती बसण्यासाठी पुरेसे सीट्स अवेलेबल नाहीयेत आयडिया काय त्याला पुल सीट अटॅच टू अ ट्रॉली बॅग दॅट इज हँडी फॉर ट्रॅव्हलर्स वेटिंग ऍट द पब्लिक प्लेसेस म्हणजे या ट्रॅव्हलिंग बॅगला बाजूला जर आपण अटॅचमेंट केली तर त्याचं रूपांतर चेअरमध्ये करून या समस्येवरती आपण उपाययोजना करू शकतो त्यानंतर इथं आपल्याला फोटोग्राफ दिसतोय पहा ही व्यक्ती कचरा गोळा करते आणि त्यानंतर याच्यामध्ये भरलं जात आहे तर याच्यावरती मॉडिफिकेशन काय करता येईल तर असं हातानं कचरा गोळा करण्यापेक्षा हे उपकरण तयार केलेलं आहे की ज्यामुळं हायजेनिक मेंटेन होऊन म्हणजे आरोग्याच्या समस्या ह्या व्यक्तीला येणार नाहीत वेगवेगळ्या गंभीर आजार होण्याची शक्यता आहे तर हे टाळण्यासाठी या उपकरणाची मदत होऊ शकते प्रॉब्लेम पहा फॉर द प्रोटेक्शन ऑफ द एन्व्हायरमेंट अँड द हेल्थ ऑफ द पॉप्युलेशन वेस्ट कलेक्शन इज अन इम्पॉर्टंट टास्क आरोग्याच्या दृष्टीनं किंवा पर्यावरणाच्या दृष्टीनं कचरा गोळा करणं हे अत्यंत आवश्यक आहे बट कलेक्टिंग इट विथ अ बेअर हँड इज अ बोथ डिफिकल्ट अँड हाय हायजेनिक एक्सपोजिंग वेस्ट कलेक्टेड टू डेडली डिसिजेस म्हणजे हातानं असं कचरा गोळा करणं हे काम अवघड आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनं घातक आहे काही वेळेला हे प्राणघातक सुद्धा ठरू शकतं मग यासाठी आपण काय करू शकतो तर मॅन्युअल इझी टू यूज कार्ट विथ टूल्स दॅट एनेबल्स कॉन्टॅक्टलेस वेस्ट कलेक्शन म्हणजे अशा पद्धतीची कार्ट किंवा गाडी बनवलेली आहे की ज्याच्यामध्ये कचरा जो आहे तो ऑटोमॅटिक गोळा केला जातो खर तर या आयडिया आपण ज्या वेळेला पाहतोय हे नमुने दाखल पाहतोय हे असं आपण करायचं नाहीये तर यामध्ये आपण विचार करून या पद्धतीने यात काही मॉडिफिकेशन करू शकतो किंवा यासारख्या आयडिया आपण इतर ठिकाणी कुठं वापरता येतील याच्यावरती विचार करायचा आहे पॅडी फिलिंग मशीन पॅडी जे आहे म्हणजे तांदूळ जे आहेत ते भरण्यासाठी पोत्यात भरणं त्याला खूप वेळ लागतो तर त्यासाठी पोत्यामध्ये तांदूळ भरण्यासाठीची मशीन किंवा गहू जे आहेत आपण वेगळ्या धान्यासाठी याचा उपयोग करू शकतो तर त्याची हे मशीन आहे फिलिंग ऑफ ग्रेन इन टू द बॅग्स दॅट इज ज्यूट ऑर द ओवन प्लास्टिक बॅग इज व्हेरी हेक्टिक अँड टाईम कन्झ्युमिंग जॉब पोत्यामध्ये धान्य भरणं हे खरं तर खूप वेळ खाऊ आणि किचकट असं काम आहे ही समस्या आहे आयडिया काय पहा डेव्हलपमेंट डिव्हाइस विच हेल्प फार्मर्स टू फिलिंग अ ग्रेन्स इन अन इझी अँड रॅपिड वे शेतकऱ्यांना पोत्यामध्ये धान्य भरणं अगदी सहज आणि गतिमान पद्धतीनं फास्ट हे काम करता येतं विथ द हेल्प ऑफ अ पॅडीफिलिंग मशीन हे धान्य भरण्याचं मशीन आहे वन वर्कर कॅन डू द वर्क फोर ऑफ फोर वर्कर्स विद इन थ्री टू फोर मिनिट्स म्हणजे तीन चार कामगारांचं काम हा एकच मजूर किंवा कामगार करू शकतो आणि अगदी तीन चार मिनिटामध्ये हे काम होऊ शकत यानंतर आपण नेक्स्ट बघूयात इनोव्हेटिव्ह अँड लो कॉस्ट बेड विथ अ डिटॅचेबल व्हीलचेअर आपल्याला फोटोग्राफमध्ये ही आजारी व्यक्ती दिसते पा पायाला इजा झालेली आहे बँडेज आहे प्लॅस्टर आहे आणि या व्यक्तीला एक जागा सोडून दुसरीकडे जाणं किंवा फिरणं अशक्य आहे तर यासाठी आपल्याला काय करता येईल तर या बेडच्या बाजूला इथं जर कट दिला आणि इथं ट्रॉलीसारखी जर चेअर तयार केली तर के केल। सा सा ही व्यक्ती उठून या चेअरवरती बसेल म्हणजे जमिनीवरती न उभारता या ट्रॉलीसारख्या अटॅचमेंटवरती बसेल आणि ती इकडे तिकडे करू शकेल बरोबर आहे म्हणजे या बेडमध्ये जसं मॉडिफिकेशन करून या समस्येवरती आपल्याला उपाययोजना करता येईल प्रॉब्लेम पहा डिफिकल्टी टू मूव्ह द पेशंट ऑर अ बेड रिडन पर्सन अंधरणाला खेळून असणारी व्यक्ती किंवा जे पेशंट आहे त्यांच्यासाठी हे साधन आहे आयडिया काय केली डिझाईन अ मॉडिफाईड बेड अ व्हीलचेअर हॅज बिन इनकॉर्पोरेटेड असं बेड तयार केलंय की याला व्हीलचेअर जे आहे ती इथं अटॅच केलेली आहे विथ अ फ्यू इझी एडजस्टमेंट धिस इंटीग्रेटेड व्हीलचेअर कॅन बी सेपरेटेड फ्रॉम द बेड दे आर बाय मेकिंग इट इझी टू मूव द पेशंट ऑर द बेड रिडर्न पर्सन या ट्रॉलीचा ट्रॉली म्हणण्यापेक्षा आपल्याला असं म्हणता येईल की व्हीलचेअरचा उपयोग करून त्या व्यक्तीला एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जाणं स्वतःहून जाणं हे शक्य होईल त्यानंतर अॅनिमल केअर पॅकिंग मशीन आपण फोटोग्राफ पाहिल्यानंतर लक्षात येईल पहा की बरेच वेळेला ले एखाद्या ठिकाणी प्राणी मरून पडलेला असतो मेलेले प्राणी असत कुत्रा असेल मांजर असेल किंवा इतर प्राणी तर या प्राण्याची दुर्गंधी सुटते आणि आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक आहे आणि यासाठी म्युन्सिपालिटीचे किंवा कॉर्पोरेशनचे लोक हे आहेत ते प्राणी घेऊन जातात पण त्यांना हाताळण्यामुळे त्यांना अपाय होऊ शकतो आरोग्याच्या समस्या येऊ शकतात तर या गाडीमध्ये हायड्रॉलिक अशी सिस्टीमचे अरेंजमेंट केलेली आपल्याला इथे दिसते पहा म्हणजे हायड्रॉलिक सिस्टीमच्या आधारे इथं पुढे जे अटॅचमेंट आहे याच्या सहाय्यानं हा जो प्राणी आहे या गाडीमध्ये ऑटोमॅटिक आत ढकलला जातो की जेणेकरून व्यक्तीचा जो संपर्क आहे या प्राण्याशी येणारा तो टाळता येईल प्रॉब्लेम काय डिकॉम्पोंग कारकास ऑफ डेड एनिमल्स लाइंग ऑन रोड्स म्हणजे मृत प्राणी जे रस्त्यावरती पडलेले आहेत तर त्यांचं विघटन प्रक्रियेसाठी किंवा ते घेऊन जाण्यासाठी समस्या आहे आयडिया काय याच्यासाठी ही हॅज आयडिएटेड अबाउट अ मशीन विच कॅन इझिली पिक अप द कारकास फॉर अप्रोप्रिएट डिस्पोजल दे आर बाय एलिमिनेटिंग द रिस्क ऑफ एनी इन्फेक्शन प्रत्यक्ष या मेलेल्या प्राण्याला न हात लावता हा प्राणी उचलून नेता येतो त्यामुळे आरोग्याच्या समस्यावरती नक्कीच उपाय याच्यावरती सापडतो त्यानंतर नेक्स्ट पहा मॉडिफाईड वॉकर विथ ॲडजस्टेबल लेग्स आता ही दिव्यांग व्यक्ती आहे पायामध्ये अडचण आहे तर त्याच्यासाठी वॉकर वापरले जाते आपल्याला माहित आहे परंतु ज्या वेळेला अशा व्यक्ती जिना चढत असतात किंवा खाली उतरत असतात पायऱ्या चढणं किंवा उतरणं असेल तर सामान्य वॉकरच्या सहाय्याने हे करता येत नाही तर या वॉकरमध्ये असं मॉडिफिकेशन केलंय की त्याच्या पायाची उंची मागच्या आणि पुढच्या ही कमी जास्त करता येते आणि त्यामुळे जिना चढणं किंवा उतरणं शक्य होतं काही टेक्निकल मॉडिफिकेशन याच्यामध्ये आपल्याला केलेल्या दिसत आहेत आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा विचार करतोय यात आणखीन काही मॉडिफिकेशन आपल्याला करता येईल का सुरक्षेच्या दृष्टीनं अशा आपण याच्यामध्ये नक्की पद्धतीने विचार करू शकतो प्रॉब्लेम काय डिफिकल्ट टू वॉकअप ऑर डाऊन स्टेअर्स युझिंग द कन्व्हेन्शनल फोर लेग वॉकर जिना किंवा पायऱ्या चढताना जी नेहमीची सामान्य पद्धतीची वॉकर आहे ती घेऊन चालणं हे त्रासदायक आहे याला आयडिया काय मेकॅनिकली अल्टर द हाईट ऑफ द लेग्स ऑफ द वॉकर सो दॅट दे कॅन बी ॲडजस्टेड ॲज पर द हाईट ऑफ द स्टेअर्स पायऱ्यांच्या उंचीनुसार या वॉकरच्या पायाची उंची आपण कमी अधिक करू शकतो आणि त्यामुळं जिनात चढणं आणि उतरणं यामध्ये सुलभता येते आणखीन एक पहा क्रच विथ अ शॉक ॲब्सॉर्बर क्रच ज्याला आपण कुबडे असं म्हणतो ना ही परत दिव्यांग व्यक्ती आहे आणि एका पायानं चालत असताना या कुबड्यांचा वापर करावा लागतोय चित्रा मध्ये पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल पहा की या व्यक्तींना इथं या कुबड्या ज्या आहेत ते रुतात आणि इथं वेदना होते किंवा त्रास होते तर ही समस्या आहे मग याला उपाययोजना काय करता येईल तर त्यासाठी अशा पद्धतीच्या या कुबड्या बनवलेल्या आहेत किंवा तयार केलेल्या कि आहेत की याच्यामध्ये इथं शॉक ऍप दिलेले आहेत आणि या शॉक ॲप मुळे जो आघात होतो किंवा या खांदेदुखीचा जो त्रास होतो तो नक्की कमी करता येतो त्यात आपण आणखी वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल कि ह्या व्यक्ती चालत असताना काही आवाज येईल का इतर लोकांना सावध करता येईल का अशा पण ह्यात आणखीन इनोव्हेटिव्ह आपल्या कल्पना वापरू शकतो प्रॉब्लेम पहा पेन इन द अंडर आर्म्स ड्यू टू द एक्सटेंडेड यूज ऑफ अ क्रचेस कुबड्यांचा वापर केल्यामुळं हाताच्या खाली किंवा खांद्यांमध्ये होणाऱ्या वेदना ही समस्या आहे याला आयडिया काय ऍडिंग शॉक ऍप्स ऑफ टू रिड्यूस पेन ड्युरिंग द युसेज अ बेल टू द अलर्ट अदर्स टू गिव्ह वे अँड अ लाईट फॉर द बेटर व्हिजिबिलिटी ड्युरिंग द नाईट म्हणजे याच्यामध्ये आपण काही मॉडिफिकेशन करून शॉक ऍप्सवर वापरणं याच्यामध्ये काही आवाजाचे इंडिकेटर वापरणं किंवा टॉर्च सारख्या बल्बची योजना करून अंधारामध्ये सुद्धा याचा वापर करता येणं या पद्धतीनं करता येईल त्यानंतर इन्क्लाइड इन्स्टॉलेशन ऑफ वॉटर टॅप्स एट अ पब्लिक प्लेसेस आपल्या शाळेमधील अगदी समस्या आपण नेहमी पाहतो किंवा काही मंगल कार्यालय असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी की जिथं नळाचे असे भरपूर टॅप असतात पण बऱ्याच वेळेला असं आपण पाहतो की शाळेमध्ये काही मुलांची उंची जास्त आहे तर काही विद्यार्थ्यांची उंची जी आहे ती कमी असते तर त्यासाठी जो नळ आहे ते सगळ्या तोट्या एका लेवलला न करता आपण त्यामध्ये उंची अशी कमी अधिक करू शकतो अगदी किरकोळ वाटणारा हा बदल परंतु खूप फायद्याचा किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं सोयीचा होऊ शकतो या समस्या काय आहे आणि उपाययोजना काय केली आहे आपण कसे प्रॉब्लेम लिहायला पाहिजे बघा प्रॉब्लेम आणि त्याच्यावरती आयडिया टॅप्स ऍट अ सर्टन हाईट्स मेकिंग इट डिफिकल्ट फॉर चिल्ड्रन टू डिफरंट हाईट्स टू ड्रिंक वॉटर एक समान उंचीवरती जर नळ असतील तर वेगवेगळ्या उंचीच्या मुलांना पाणी पिता येत नाही ही समस्या आहे आयडिया काय हॅव अ स्पीटेड ऑन अँड इन्क्लाइन पाईप सो दॅट दे आर ॲट अ डिफरंट हाईट्स म्हणजे या जे टॅप आहेत किंवा तोट्या आहेत या कमी अधिक उंचीवरती बसवलेल्या आहेत एनेबलिंग पीपल टू ड्रिंक वॉटर इझिली फ्रॉम टॅप ऍट अप्रोप्रिएट हाईट त्यांच्या उंचीनुसार ते त्या त्या ठिकाणी जाऊन त्याप्रमाणे पाणी पिऊ शकतील फॉर मोर इन्फॉर्मेशन अबाउट इन्स्पायर अवॉर्ड्स मानक विजिट ऑन इथं साईट आपल्याला ऍड्रेस दिलेला आहे आणखीन काही क्युरी किंवा अडचणी असतील तर या साईटला भेट देऊन आपण माहिती घेऊ शकतो त्याशिवाय इन्स्पायर बद्दल काही फोन नंबर कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेले आहेत याच्यावरती माहिती घेऊन आपण नक्की या प्रदर्शनासाठी मदत घेऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद